नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम गाईडमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मी बालाजी तुमच्यासाठी आज एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलो आहे. या व्हिडिओमध्ये आपण मॅथचा एक चॅप्टर शिकणार आहोत, जे की तुमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि कंपल्सरी तुम्हाला मार्क देऊन जाणारा चॅप्टर आहे. कदाचित तुम्हाला चॅप्टर हा जमत पण असेल, पण एक जमत जरी असला तर तुम्हाला समजून घ्या आणि एक सराव म्हणून तुम्ही हा व्हिडिओ पाहून घ्या. म्हणजे एखादा नवीन कन्सेप्ट जरी तुम्हाला शिकायला मिळाला तरी या व्हिडिओमधून खूप छान आहे. ओके, तर मग आजच्या व्हिडिओ मधला पहिला क्वेश्चन. तर आता इथे पहा, या क्वेश्चन मध्ये आपल्याला काय दिलेले, जर 12 माणसे एक काम 20 दिवसात करतात तर 15 माणसे तेच काम किती दिवसात करतील. तर आपण आपल्या काही प्रॅक्टिस सेट मध्ये हा क्वेश्चन घेतलेला आहे. तर मी तुम्हाला सांगितलं होतं की आपल्याला काय करायचं, अशा प्रकारचा क्वेश्चन आल्याच्या नंतर एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा, कुठला, MDH/W. ओके, आता ते एम म्हणजे माणसे, डी म्हणजे दिवस, एच म्हणजे हावर म्हणजे घंटे, किती घंटे काम केला ते, आणि डब्ल्यू म्हणजे काम किती आहे ते. ओके, जेव्हा याच्यामध्ये जी दिलेलं नाही ते सरळ सरळ घ्यायचं नाही, जे दिलेलं आहे फक्त तेवढंच ठेवायचं. आणि हाच फॉर्म्युला आपण अशा पण प्रकारे लिहू शकतो, MDH/W. ओके, तर आता या दोन्हीमध्ये कम्पेअर करून आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. तर आता डायरेक्ट आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूया. ओके, तर इथे पाहता आता हा लिहायचा कसा, पहिल्यांदा आपण जसा फॉर्म्युला लिहिला होता त्याचप्रमाणे लिहायचा आहे. म्हणजे पहिल्यांदा आपण फॉर्म्युला काय लिहिला होता, इथे छोटासा फॉर्म्युला इथे लिहून ठेवू आपण, MDH/W आणि इजिकल टू पुन्हा हेच लिहिलं होतं. ओके, आता एम म्हणजे इथे किती आहेत, 12 माणसे. ओके, त्यानंतर डी म्हणजे किती आहेत, दिवस, 20 दिवसे. ओके, आणि आपल्याकडे एच पण नाही आणि डब्ल्यू पण नाही. ओके, म्हणजे काम एकच आहे, म्हणजे तो एकच धरायचा, जो दिलेला नाही आहे, मेन्शन केलेला नाही क्वेश्चन मध्ये, तो एकच धरायचा, म्हणजे तो इथे लिहायचा पण नाही. इजिकल टू पुन्हा आता इकडचे 15 माणसे. ओके, आणि आपल्याला दिवस काढायचे, म्हणजे इथं मी डी लिहिणार. तर आता आपण याला सॉल्व्ह करून घेऊ. याला जर आपण 5 न भागलं तर इथं 4 भाग बसला, 15 3 भाग बसला, पुन्हा या 3 जर 12 भागितलं तर इथे 4 भाग बसला, म्हणजे 4 × 4 किती आला आन्सर, 16. म्हणजे किती दिवस लागतील, मग 16 दिवस लागतील. तर हा क्वेश्चन पहा मित्रांनो, या क्वेश्चन मध्ये थोडासा फरक आहे अगोदरच्या क्वेश्चन पेक्षा. इथे काय दिलेले की अ एक काम 10 दिवसात आणि ब तेच काम 15 दिवसात करतो, तर दोघे मिळून तेच काम किती दिवसात करतील. ओके, तर आपल्याला हा अशा प्रकारे क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. तर हा अ जो म्हणतो ना, त्याच्यासाठी 1/10 म्हणजे 1 छेदस्थानी पहिल्याचं काम. ओके, अधिक आता ब किती काम करतो, 15 दिवसात करतो, म्हणजे ब साठी पण पुन्हा 1/15 अशा प्रकारे लिहून घ्यायचं आणि याला सॉल्व करून घ्यायचं, म्हणजे दोघे मिळूनचं काम आपल्याला मिळून जाईल. आता आपण याला सॉल्व्ह कसं करणार, याचा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेणार. हे म्हणजे 15 + 10 खाली या दोघांचा पण गुणाकार किती आला, 150. ओके, या दोघांची बेरीज किती झाली, 25, म्हणजे वर 25 आणि खाली 150 आला. तर याचा भाग कितीचा बसला, मग 25 जर 150 भागलं तर 6 भाग बसला, म्हणजे 1/6, म्हणजे दोघं मिळून 6 दिवसामध्ये काम करतील, म्हणजे 6 कुठल्या पर्यायामध्ये, 3 नंबरच्या पर्यायामध्ये 6 आलेलं आहे. मित्रांनो, या क्वेश्चनला तुम्ही शॉर्टकट मेथडनं पण सॉल्व्ह करू शकता. तर आता ते कसं करायचं, ती पण याच फॉर्म्युला बनलेली आहे, पण तुम्हाला अशा प्रकारे लिहून घ्यायची काही आवश्यकता पडणार नाही, ती छोटीशी आपण पाहून घेऊया. काय करायचं, जेव्हा दोघांचंच काम असेल तेव्हाच ही लागू करायची, ज्यावेळेस तिघांचं काम असेल आणि तिघ जण मिळून जर विचारले असतील तर तेव्हा ही लागू करायची नाही, थोडंसं चुकण्याची शक्यता असते. जेव्हा दोघांचं विचारलेलं त्या टाइमला लागू करायची, म्हणजे काय करायचं की जे काम दिलेलं आहे या दोघांची सरळ सरळ बेरीज करायची. बेरीज किती आली, 25 आली, आणि याच दोघांचा गुणाकार करायचा आणि छेदस्थान लिहायचा. गुणाकार किती आला, 150. बस याचा भागाकार केलात, फायनल आन्सर आपल्याला मिळून जाते. हे असं एवढं करायची आवश्यकता पडणार नाहीये. ओके, तर आता पुढचा क्वेश्चन. तर आता पुन्हा हा वेगळा क्वेश्चन आलेला आहे आपल्या समोर. म्हणजे आपण या व्हिडिओ मध्ये क्वेश्चन घेणार आहोत ते एका मेथडचा फक्त एकच क्वेश्चन असणार आहे. म्हणजे तुमच्यासाठी एक क्ल्यू आणि एक कन्सेप्ट देणार आहे मी, प्रॅक्टिस तुम्हाला करायची आहे. म्हणजे तुम्हाला प्रत्येक मेथडवर या व्हिडिओमध्ये क्वेश्चन पाहायला मिळणार आहे. अगोदरचे आपले 2 मेथडचे 2 क्वेश्चन झालेले, ही आता तिसरी मेथड. ओके, तर यामध्ये आपल्याला काय विचारलेलं आहे की 3 माणसे किंवा 6 मुले, म्हणजे इथे विचार करायचा आहे 3 माणसे किंवा 6 मुले, म्हणजे 3 माणसाने जरी ते काम केलं किंवा 3 माणसाच्या ऐवजी जर 6 मुलांनी जरी ते काम केलं तर त्यांना किती दिवस लागणार आहेत,
20 दिवस लागणार, म्हणजे हे 3 माणसे आणि 6 मुले बरोबरच काम करणार आहेत. ओके, ते कशा प्रकारे, जरी मी किंवा आणि 6 मुले काढून टाकला, हे ऑर मध्ये आहे ना, म्हणजे काय होणार आहे, 3 माणसे एक काम 20 दिवसात करतील. त्याचप्रमाणे काय होणार आहे, 3 माणसे काढला तर 6 मुले एक काम 20 दिवसात करतील, म्हणजे हे दोघं जण बरोबर काम करत आहेत. किंवा म्हणजे ऑर मध्ये आहे, म्हणजे 6 मुलांना तेवढाच वेळ लागणार आहे आणि 3 माणसांना पण तेवढाच वेळ लागणार. तर आता पहा, आता आपल्याला 3 माणसे किंवा 6 मुले म्हणजे यांना आपल्याला बरोबर करून घ्यायचे, म्हणजे 3 माणसे इज इक्वल टू 6 मुले. ओके, हे मुले 6 मुले, तर म्हणजे एक माणूस इज इक्वल टू किती येणार आहे, मग एक माणूस इज इक्वल टू 2 मुले एवढं काम करतील, म्हणजे एक माणूस 2 मुलांबरोबर काम करेल. तर आता पुढचा क्वेश्चन आपल्याला वाचायचा आहे, तर 6 माणसे व 8 मुले, आता इथं व आहे किंवा नाहीये, म्हणजे हे दोघं मिळून, म्हणजे 6 माणसे मिळून आणि 8 मुले मिळून तेच काम किती दिवसात करतील, म्हणजे आपण माणसं किती घेतले, 6. आता मुलांच्या ऐवजी पण आपण माणसेच घेऊया, 8 मुले आहेत म्हणजे आपल्याला माणसं किती द्यावं लागतील, मग 4 माणसे घ्यावं लागतील या फॉर्म्युल्यानुसार. ओके, म्हणजे आपल्याकडे टोटल माणसं किती झाले, मग 10. आता तेच काम 10 माणसं किती दिवसात करतील हे आपल्याला सांगायचं आहे. मग आपल्या आपल्याला पहिल्या फॉर्म्युल्यावर जावं लागेल. पहिला फॉर्म्युला काय होता आपला, हे 3 माणसे 20 दिवसात, तर 10 माणसे किती दिवसात हे आलेलं आहे. ओके, हे 10 × 10, या 10 ने 20 ला भागलं, इथं 2 आला आणि हे 3 × 2 म्हणजे 6, म्हणजे 6 दिवसामध्ये आपलं पर्याय क्रमांक 1 हे आन्सर असेल. ओके, तर इथे पहा आपल्याकडे आणखी नवीन क्वेश्चन आलेला आहे, म्हणजे आपण अगोदर सांगितल्याप्रमाणे आपण प्रत्येक क्वेश्चन डिफरंट मेथड घेतो, डिफरंट टाईप से आपण क्वेश्चन पाहत आहोत. त्याचप्रमाणे आता इथे 40 माणसे 4 मीटर भिंत 15 दिवसात पूर्ण करतात, तर किती माणसे 5 मीटर भिंत 6 दिवसात पूर्ण करतील. आपल्या पहिल्याच फॉर्म्युल्यानुसार माणसं किती आहेत, 40. ओके, गुणिले आता इथे अगोदर दिवस लिहायची, किती आहेत, 15. आणि जी भिंत आहे ना 4 मीटर, ती आपल्याला काम समजून खाली लिहायचे आहे, म्हणजे इथे हे खाली घेतलं. आता हे आपल्याला काम समजायचे, म्हणजे डब्ल्यू वर्क समजायचे आणि तो खाली लिहायचा आहे 4. आता पुढे काय आलं आपल्याकडं, किती माणसे, म्हणजे माणसाच्या ऐवजी आपण इथे एम लिहिणार. ओके, त्यानंतर 5 मीटर भिंत 6 दिवसात पूर्ण करतील, आपल्याकडे दिवस आहेत 6 आणि खालचं काम आहे 5 मीटर भिंत. ओके, तर आपल्याला याच्यावरून किती माणसं आहेत ते काढून घ्यायचे. तर आपण आता सॉल्व्ह करू शकतो, ते या 4 ने जर 40 ला बघितलं तर इथं 10 आले. ओके, या दोघांचा गुणाकार केला किती आला, 150. ओके, त्यानंतर आपल्याकडे इथं उरलं काय, एम गुणिले 6 आणि भागिले 5 उरला. तर आपण आता यांना 3 ने भागू शकतो, आणखी हे 3 × 5 = 15 झाला आणि 3 × 2 = 6 झाला, म्हणजे इथं 2 उरला आणि इथं 50 उरले. ओके, पुन्हा यांचा इकडे गेल्याच्या नंतर गुणाकार होईल, म्हणजे 5 × 5 = 25, म्हणजे हे 250 इज इक्वल टू एम गुणिले 2, म्हणजे हे 2 जर भागाकारात आले तर एम इज इक्वल टू 125 आपल्याला मिळून जाईल, म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 2 हे आन्सर असेल.